महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. त्याला कारण ठरलंय संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य. नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील मतभेद ही उघड झाले आहेत. बघूया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट. आम्हीच मोठा भाऊ, शिरसाटांच्या वक्तव्यानं वादंग. महायुतीमधील नाराजी नाट्य चव्हाट्यावर. नाशकातही उमेदवारीवरून महायुतीत मतभेद. महायुतीमधलं नाराजी नाट्य उघड होऊ लागलं. महायुतीत शिवसेना शिंदे पक्षच मोठा भाऊ असल्याचा दावा संजय शिरसाटांनी केला. त्याचबरोबर महायुतीत शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचंही शिरसाट म्हणतात. आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत, आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, आम्ही मोठेच आहोत. शिरसाट यांच्या वक्तव्याचा खासदार नारायण राणेंनी खरपूस समाचार घेतला. आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणतात. शिंदे कोण आहे ते? शिंदेकडे आमदार आहेत. अच्छा, नाही ते कोण इंडिव्हिज्युअल काय बोलणं, एकतर युती असल्यानंतर, महायुती असल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला पाहिजे. एकीकडे शिरसाटांच्या वक्तव्यावरून वाद रंगला असतानाच नाशकातही महायुतीमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य रंगलंय. महायुतीकडून शिंदे गटानं किशोर दराडेंना उमेदवारी दिली आहे. मात्र दराडे आणि भुजबळ यांचं वैर सर्वश्रुत आहे. दराडे कुटुंबियांमधील नरेंद्र दराडे हे विधान परिषदेकडून, तर किशोर दराडे हे गेल्या वेळी शिक्षक आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी येवल्याचा विधान परिषदेतील अधिकृत आमदार नरेंद्र दराडे यांना व्हायचा आहे. त्यामुळे भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऍडव्होकेट महेंद्र भावसार यांना मैदानात उतरवलंय. त्यांना अधिकृत एबी फॉर्म दिल्यानं किशोर दराडे यांची अडचण झाली आहे. दराडे यांच्या प्रचारासाठी बोलावलेल्या बैठकीलाही भुजबळांनी दांडी मारली आणि त्यामुळे महायुतीमधलं नाराजी नाट्य चव्हाट्यावर आलंय. काहीतरी आपलं काय काय वडाचं पान त्याचं काय म्हणतात पिंपळाला लावायचं काम कशाला करता भाऊ. आणि तुम्हीच मला नाराज आहे का? नाराज आहे का? 10 वेळा विचारून 10 वेळा तेच उत्तर द्यायला काय आता आहे. आणि आता या मीटिंग वगैरे आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख आहेत किंवा तिथले काही प्रमुख लोक ते करतात, त्या सगळ्या मीटिंग मीच अटेंड करणार का? छगन भुजबळांची नाराजी, संजय शिरसाटांचं वक्तव्य आणि आता नाशिक मधल्या उमेदवारीवरून झालेली बिघाडी, यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. वरवर पाहता ऑल इज वेल असल्याचं नेते सांगत असले तरी महायुतीत धुसफूस असल्याचं चित्र निर्माण झालंय. नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.